आगीचे प्रकार म्हणजे जी आग लागते आपल्या कंपन्यांमध्ये जी आग लागते त्या टाइप्स ऑफ फायर पाहणार. टाइप्स ऑफ फायर या आगीच्या प्रकारामध्ये चार प्रकारची आग आपण पाहतो. हिच्यामध्ये पहिली आहे कार्बोनेशियस फायर, दुसरी आहे ऑइल फायर, तिसरी आहे गॅस फायर आणि चौथी आहे इलेक्ट्रिक फायर. कोणकोणती आहे? पहिली कोणती आहे? कार्बोनेशियस फायर. कोणती आहे? कार्बोनेशियस फायर. दुसरी ऑइल फायर. तिसरी गॅस फायर. चौथी इलेक्ट्रिक फायर. आता आपण काय करणार आहे की या प्रत्येक फायरची माहिती पाहणार आहे, म्हणजे प्रत्येक आगीची माहिती पाहणार आहे. कशी किती आग कशाला लागते आणि कशी विझवली जाते त्यासाठी कोणता फायर एक्सटिंग्विशर, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, अग्निशमन शब्द महत्वाचे हा शब्द लक्षात ठेवा, ते पाहणार आहे. आता पहिली जी आग आहे ती कोणती आहे? कार्बोनेशियस फायर. कार्बोनेशियस फायर. आता ही जी कार्बोनेशियस फायर असते ही लाकूड, कागद, कोळसा आणि कापड या गोष्टींना लागते. कोणत्या गोष्टींना लागते? लाकूड, कागद, कोळसा, कापड. बरोबर आहे. कार्बोनेशियस फायर. कार्बोनेशियस फायर विझवण्यासाठी म्हणजे याला लागलेली आग विझवण्यासाठी सोडा ऍसिड फायर एक्सटिंग्विशरचा आपण वापर करतो. कोणता एक्सटिंग्विशर आहे? सोडा ऍसिड फायर एक्सटिंग्विशर. राईट. आता या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या वर्कशॉपमध्ये जर ही आग लागली तर आपण त्या ठिकाणी वाळू किंवा पाण्याचा सुद्धा वापर करतो. आता या ठिकाणी पहा, कार्बोनेशियस फायर पहिली पाहिजे आपण. ही कोणत्या प्रकारची फायर फायर आहे? ए क्लास. लक्षात घ्यायचं की जी आग लागली ती कोणत्या क्लासची फायर आहे, कोणत्या क्लासची आग आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कार्बोनेशियस फायर कोणत्या क्लासची आहे? ए क्लास फायर. जे कार्बोनेशियस फायर ही ए क्लास फायर आहे. नंतर दुसरी जी फायर आहे ती कोणती आहे? ऑइल फायर. ऑइल फायर. आता ऑइल फायर कशाला लागते? ऑइल ग्रीस पेट्रोल. ऑइल ग्रीस पेट्रोल. कोणत्या कशाला लागते? ऑइल ग्रीस पेट्रोल. बरोबर. ऑइल ग्रीस आणि पेट्रोलला ही ऑइल फायर लागते. ऑइल फायर विझवण्यासाठी जे अग्निशमक आहे ते कोणता आहे? पहिलं फॉर्म फॉर्म टाईप, नंतर ड्राय पावडर टाईप आणि तिसरं CO2 एक्सटिंग्विशर. जे या तीन अग्निशमकाचा वापर आपण कशासाठी करतो? ऑइल फायरला विझवण्यासाठी. म्हणजे ऑइलला जर आग लागली तर ती आपण कशाने विझवतो? या तिघं एक्सटिंग्विशरने विझवतो. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक आगीला मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला क्लास ओळखता आला पाहिजे. ऑइलला लागलेली आग कोणत्या प्रकारची असते? बी क्लास. बी क्लास फायर असते. तिसरी पाहता आपण गॅस फायर. आता त्याच्या नावामध्ये सगळं अर्थ आहे की हा गॅसला लागलेली जी आग होते त्याला गॅस गॅस फायर म्हणतो आपण. कोणकोणते गॅस? गॅस किंवा इतर कोणते गॅस असो जे पेटते, गॅस किंवा लिक्विफाईड गॅस. लिक्विफाईड गॅस आपल्या वापरामध्ये कोणता आहे? लिक्विफाईड LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. याला सुद्धा आता तिकडे आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरतो आपण तो गॅस. तर त्या ठिकाणी जी काही आग लागते ती विझवण्यासाठी आपण कोणतं वापरतो? अग्निशमन ड्राय पावडर एक्सटिंग्विशर. कोणतं? ड्राय पावडर एक्सटिंग्विशर. बरोबर. ड्राय पावडर एक्सटिंग्विशर. आता गॅस फायर हा कोणत्या प्रकारचा आहे? सी क्लास फायर. सी क्लास फायर. गॅस फायरला गॅसला जर आग लागली तर तो सी क्लास फायर आहे. चौथं जे आहे इलेक्ट्रिक फायर. आता इलेक्ट्रिक फायर कशी लागते? विद्युत शॉर्ट सर्किट झालं घरामध्ये म्हणाल, कंपन्यांमध्ये म्हणाल, त्या ठिकाणी जी आग लागते ती इलेक्ट्रिक फायर आहे. इलेक्ट्रिक फायरवर पाणी वापरायचं का? नाही. पाणी वापरायचं नाही. पाणी काय आहे? विद्युत शक्तीचं वहन करते, म्हणजे त्याच्यामुळे शॉक लागू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणून तो बी क्लास फायर आहे. याच्यावरती शक्यतो पाणी वापरायचं पाणी वापरायचंच नाही. काय वापरायचं? होम टाईप लिक्विड हॅलॉन एक्सटिंग्विशर. हॅलॉन एक्सटिंग्विशरचा वापर आपण जनरली करतो. हॅलॉन एक्सटिंग्विशरचा वापर विद्युत शॉर्ट सर्किटने लागलेली आग विझवण्यासाठी करतो. आता ही जी आहे ही कोणत्या प्रकारची फायर आहे? आता पहा, आपण कार्बोनेशियस फायर, ऑइल फायर, गॅस फायर आणि इलेक्ट्रिक फायर म्हणजे चार प्रकारची आग पाहिली. आली का तुला लक्षात?